आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. इतिहासाच्या पानावर मातीच्या कणावर, इतिहासाच्या पानावर मातीच्या कणावर, रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा श्री शिवछत्रपती. असा या राजाबद्दल मी आज तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराज लहानपणापासून अतिशय बुद्धिमान होते. त्यांच्यावर जिजामातांनी अनेक संस्कार केले. एकीकडे संयमांचा भाट म्हणजे शोभा, तर सहसत्या रक्ताची लाट म्हणजे शोभा. या महाराष्ट्रात माणुसकीचा बाप म्हणजे शोभा. तलवार तर प्रत्येकाच्या मनगडात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची शक्ती फक्त आणि फक्त माझ्या राजातच होती. मित्रांनो, शिवाजी केवळ हा 3 अक्षर शब्द नव्हे, हा एक मंत्र आहे. आणि हा मंत्र उच्चारताना अंगातलं रक्त सहसा आहे रक्त. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14 वर्षी स्वराज्याच्या पायथ्याशी शपथ घेऊन तो नगर जिंकला. आणि आजकालची पिढी 20-22 वर्षे शिवून सुद्धा पबजी गेम खेळून त्याचा शेअर करते. महाराजांनी अनेक सवंगडी गोळा केले, सवंगड्यांबरोबर अनेक गड जिंकले. त्या सवंगड्यांची स्वराज्याबद्दल मने पेटून उठली. आणि आजकालच्या पिढीच्या मनात कचरा, फक्त आणि फक्त कचरा भरला आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे बोलणे काही एवढं मोठं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणणारे आपण स्वतःच्या जन्म कुंडला घेऊन फिरतो. आला अपयश करतो आत्महत्या, नाहीतर लावतो बाटली तोंडाला. आली शिवजयंती जवळ घालतो वार, करतो भांडे त्यांच्या जन्म दिवसावर. म्हणजे का आदर्श घेत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा? आता खऱ्या अर्थाने समजून घेण्याची गरज आली आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना. आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची गरज आली आहे, कारण हैदराबाद कोपर्डीच्या घटना येथे घडू लागल्या आहेत. माझ्या राज्याच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण आणि 100% संरक्षण होत. सूरज की तो बात छोडो चमकना उसका काम है, सूरज की तो बात छोडो चमकना उसका काम है, और जिसने मानव जाति को वंचाया शिवाजी उसका नाम है, शिवाजी उसका नाम है. पण दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. शिवनेरीवरचे शिव आणि रायगडावरचे राय, शिवराय असा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल की आज छत्रपती शिवाजी